मतदार गणपत गायकवाडांचं मतदान लांबणीवर पडलेलं आहे. या घडीची महत्वाची बातमी, विरोधकांनी आता हरकत घेतल्यानं मतदान रखडलेलं आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय, आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानासंदर्भात काँग्रेसनं आक्षेप घेतलेला होता. गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नका असं सांगण्यात आलेलं होतं. जो न्याय अनिल देशमुखांना तोच गायकवाडांना का नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केल्यानंतर आता गणपत गायकवाड यांचा मतदान वेटिंगवर गेलेलं आहे. गायकवाडांचं मतदान लांबणीवर पडलेलं आहे. विरोधकांनी हरकत घेतल्यानं मतदान आता रखडलेलं आहे. विधिमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांचा वरिष्ठांशी संवाद सुरू झालेला आहे. गणपत गायकवाडांनी मतदान केंद्रात घेतलं नाहीये त्यांना. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून. चेतन, गणपत गायकवाड यांचं मतदान वेटिंग वर गेलंय. निश्चितच लागवी, काही वेळापूर्वी आपण पाहिलं होतं की भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे भाजप कार्यालयात दाखल झालेले होते. त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मसालांचा पसंतीक्रम कसा द्यायचा याची माहितीही दिली. त्यानंतर आमदार नितेश राणे हे त्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन गेले. मात्र काँग्रेसच्या आमदारांनी जो आक्षेप घेतलेला होता एकंदरीत त्यांच्या संदर्भात, अद्यापपर्यंत यावरती कुठेतरी केंद्रीय निवडणूक जर मतदान करायचं असेल त्याच्यावरती अशा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असेल आणि तो जर तुरुंगात असेल तर त्याला मतदान करायची परवानगी द्यायची की नाही या संदर्भातील मत आहे ते आता राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणुकाकडे मागितलेलं आहे. त्यावरचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत गणपत गायकवाड यांचं मतदान आहे ते रोखून ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळेच मतदान केंद्रापर्यंत गेलेले गणपत गायकवाड अद्याप करत उभे आहेत. आणि आता थोड्या वेळानंतर ज्यावेळी जर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रिप्लाय आला तरच त्यांना मतदान करण्याचा अधिकार मिळेल, अन्यथा गणपत गायकवाड यांना मतदानाला मुकावे लागू शकते. लागवी अगदी चेतन, पण विधान परिषद निवडणुकीत एक एक मताला विशेष महत्व आहे. खरं तर खेळ सगळा आकड्यांचा आहे, त्यामुळे हे मतही तितकंच महत्वाचं मानलं जातं. जर भाजपच्या दृष्टीनं किंवा आपण म्हणूया महायुतीच्या बाजूनं निकाल आला नाही तर मग मात्र सामना अटीतटीचा आहे. नेमकं काय होऊ शकतं? निश्चितच एकंदरीत या ठिकाणी प्रत्येक मत हे महत्वाचं आहे. आणि एकंदरीत एका उमेदवारांसाठी नव्हे तर हे दोन उमेदवार अधिकाधिक किंवा तीन उमेदवारांच्या एकंदरीत निकालावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. कारण पहिला पसंतीक्रम, दुसरा पसंतीक्रम आणि तिसरा पसंतीक्रम आपण गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पाहिलेलं होतं की अगदी चौथ्या पसंतीक्रमापर्यंत भाई जगताप आणि चंद्रकांत हंदोरे यांच्या मतांची जी मोजणी होती ती सुरू होती. आणि आताची जर घडीची बातमी पाहिली तर 11 जागांसाठी 12 उमेदवार असताना जो 23 मतांचा कोटा आहे तो शक्य नाहीये की दोन्ही उमेदवार एकाच वेळी पूर्ण करतील. आणि त्यामुळे शेवटचे जे दोन उमेदवार असतील त्यांच्यामध्ये ही मतं जर विभागली गेली तर मात्र गणपत गायकवाड यांचं मत आहे ते अधिक निर्णायक ठरू शकतं महायुतीच्या उमेदवारासाठी. आणि म्हणूनच आता गणपत गायकवाड यांना केंद्रीय निवडणूक आयोग परवानगी देतोय का की त्यांच्या मतांना आता रोक लावली जाते हे अवघ्या काही वेळामध्ये स्पष्ट होईल. मात्र यासाठी जर आपण पाहिलं तर कुठलीही कालमर्यादेचं बंधन नाहीये, त्यामुळे 4 वाजेपर्यंत जर केंद्रीय निवडणूक आयोगाने आपला निकाल दिलाच नाही तर मात्र गणपत गायकवाड यांना आपला मतदान करता येणार नाही. लागवी अगदी चेतन, या सगळ्या संदर्भात साधारणतः कधीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे याचे काही संकेत पोहोचत आहेत का? कारण आता 1 वाजून गेलेला आहे. निश्चितच साधारणतः 1 ते 2 तासामध्ये हा केलेला संवाद येणं गरजेचं असतं. काँग्रेसने केलेली जी तक्रार होती ती राज्य निवडणूक आयोगाने. चेतन, तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. माझा आवाज येतोय? हा निश्चित लागवी, माझा आवाज येतोय अगदी. आता जर गणपत गायकवाड यांचं मत आपण पाहतोय, मतदान हे लांबणीवर पडलेलं आहे, या सगळ्या घडामोडीनंतर तिथं मात्र दबक्या स्वरात काय चर्चा काय कानावर पडत आहे? चेतन, लॉबी तर अर्थातच चर्चा होत असेल. भाजपचे जे उमेदवार आहेत परिणय फुके हे सातत्याने गणपत गायकवाड यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत. इतकंच नाही तर त्यांची जबाबदारी ज्यांच्यावर देण्यात आली तिथे रवींद्र चव्हाण असतील किंवा स्वतः नितेश राणे असतील हे त्यांच्याच आजूबाजूला घुटमळताना पाहायला मिळत आहेत. महत्वाची बाब हीच आहे की हे एक मत महायुतीसाठी सर्वात महत्वाचं असेल आणि यामध्ये कुठलीही कालमर्यादा नाहीये. आता तरी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत ईमेल आयडी वरतून हा जो मेल आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत ईमेल आयडी वर पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे उत्तर जे आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचं ते सुद्धा अधिकृत ईमेलद्वारेच येणं अपेक्षित आहे. त्यामुळे कधीही फोन करून अशा प्रकारचं एकंदरीत हे उत्तर येणार नाही. आणि त्यामुळे जर 4 वाजेच्या पूर्वी जर ईमेल आला तरच गणपत गायकवाड यांना मतदान करता येईल, अन्यथा त्यांना मतदानाला मुकावं लागू शकतं. निश्चित. चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा।